आत्ताच आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, बीडीडी 40 संदर्भातचा ही बैठक होती. या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे की सर्व बीडीडी 40 लोकांसाठी जी घरं तुम्ही निर्माण करताय त्यांना 50 लाखाच्या मर्यादेमध्ये ती घरं विकली जातील. त्याबद्दल काय निर्णय झालं, काय कसं कशाप्रकारे लोकांपर्यंत पोहोचणार आहे? असं आहे की बीडीडी चाळ पुनर्वसन हा मुंबईतला अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. 30 वर्ष बंद असलेला प्रकल्प आता मार्गी लागला आहे. काही ठिकाणी बिल्डिंगिंगच्या कामालाही सुरुवात झाली आहे. एक गृहनिर्माण मंत्री म्हणून माझ्या दृष्टीने ती खूप गौरवास्पद अभिमानास्पद गोष्ट आहे. महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या कामांमध्ये मुंबईची बीडीडीचा पुनर्विकास आहे. तिथे 2900 पोलीस क्वार्टर्स होते, त्याच्यातले अनेक पोलीस हे 40-40 50-50 वर्ष 60-60 वर्ष तिथेच राहत आहेत. त्यांना घराच्या बाहेर काढणं हे मला जमलं नसतं, हे अमानवी कृत्य ठरलं असतं, माणूस कुलीत धरून ठरलं नसतं. म्हणून आम्ही त्यांना 2011 जे त्या घरात राहत होते त्यांना घरं दिली, ते 2250 आहेत. आज त्या घराचा बांधकाम खर्च काढला तर जवळजवळ 1.5 ते 1.10 कोटीपर्यंत जातो. त्याच्यामध्ये आत्ता आमची बैठक झाली आणि स्पेशल खास बाब म्हणून की स्पेशल केस म्हणून खरे तुम्ही क्वार्टर्सचे मालक होऊ शकत नाही कायद्यान्वये, नाही तो उद्या यशोधन मध्ये राहणारे IAS ऑफिसर जे 30-30 वर्ष यशोधनमध्ये राहतात ते म्हणतील साहेब आम्ही इथे राहिलो 30 वर्ष आता आम्हाला देऊन टाका. असं करता येत नाही. क्वार्टर इज अ क्वार्टर. तुमचं निवृत्ती झाल्यानंतर तुम्ही 3 महिन्यात ती सोडायला पाहिजे. ही तुमची सामाजिक जबाबदारी देखील आहे. कारण का नंतर नोकऱ्या करणाऱ्या पोलिसांना क्वार्टर्सच मिळणार नाहीत. तेव्हा ठीक आहे, काय झालं असेल, चुकलं असेल नसेल मला माहीत नाही, पण एक निर्णय झाला की ह्यांना घरं द्यायची, क्वार्टर्स असून पण त्यांच्या नावावर द्यायची. आम्ही परत पोलीस डिपार्टमेंटला नवीन 2700 क्वार्टर्स देत आहोत, म्हणजे तो एक बुलडंडा आम्हाला बसणार आहे. 2200 आम्हाला बांधून द्यावे लागणार आहेत त्यांना आमच्या खिशातनं. राहिली बाब त्यांची, तर 1.5 कोटी रुपये ज्याची किंमत आहे ते आम्ही फक्त 50 लाख रुपयाला त्यांना दिली आहे, देऊ करतो आहोत. आता करारपत्रामध्ये ती नमूद करून आम्ही त्यांच्याकडे पाठवू आणि आता पुढच्या 8 दिवसात मात्र आम्ही सगळी घरं खाली करायला लावणार. कारण का आता पावसाळा येतो आहे, लिकेजेस सुरू होतील, बिल्डिंगला धोका निर्माण होईल आणि आम्ही कुठलाही धोका पत्करू इच्छित नाही असं मी मुख्यमंत्र्यांना पण सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आता थांबणे नाही. रिहॅबिलिटेशन त्यांच्यासाठी सगळी झालेली आमची रिहॅबिलिटेशनची व्यवस्था झालेली आहे. त्यांना रिहॅबिलिटेशन मान्य नसेल तर आमचं भाडं त्यांना ठरलेलं आहे, ते भाडं त्यांनी घ्यावं. पण आता बीडीडीचा जो प्रकल्प आहे तो मार्गी लागण्याच्या मध्ये कोणीही येऊ नये. तर लोकांकडून त्या अपेक्षा ठेवतात की यामध्ये त्यांनी सहकार्य करावा. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.